मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करण्याबाबतचा सुधारित शासन निर्णय याबद्दल सविस्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया सविस्तर. राज्य शासन सेवेतील अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतन वाढ मंजूर करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 24/12/2006 रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24/12/2026 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे. पहा, शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनी सेवेत असताना सातत्याने केलेल्या उत्कृष्ट कामाबाबत आगाऊ वेतन वाढ राज्य शासनाच्या दिनांक 26/6/1970 परिपत्रकान्वये मंजूर करण्यात येतात. सदर शासन परिपत्रकामध्ये दिनांक 11/2/1974 मध्ये विविध सूचना मार्गदर्शक तत्वे सुधारणा सदर परिपत्रकामध्ये लागू करण्यात आले. आगाऊ वेतन वाढी मंजूर करण्याचे अधिकार संबंधित विभाग कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेले आहेत. सदर आगाऊ वेतन वाढी मंजूर करताना राज्य शासनाच्या शासन निर्णय दिनांक 5/12/1979 व दिनांक 5/4/1983 मधील अटी व शर्तीचे पालन होणे आवश्यक राहील. या निर्णयामध्ये आगाऊ वेतन वाढी मंजूर करताना विविध निकष देण्यात आलेले आहेत. आगाऊ वेतन वाढ मंजुरीसाठीचे विविध निकष कोणते आहेत ते पहा. आगाऊ वेतनवाढ मंजूर करताना शासकीय अधिकारी त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची सदर पदावर किमान 3 वर्ष नियमित सेवा झालेली असणे आवश्यक आहे. यासाठी कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल सोबत जोडणे आवश्यक राहील. वर्ग ड मधील कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची पद्धत बंद करण्यात आलेली असल्याने त्यांच्या सेवा अभिलेखाच्या नोंदीच्या आधारे आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यात येईल. आगाऊ वेतनवाढी मंजूर करताना संवर्गनिहाय करण्याचे निकष ठरविण्यात आले आहेत. तसेच आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यासाठी कमाल मर्यादेत अट घालण्यात आली आहे. सदरच्या निकषानुसार कर्मचाऱ्याला 5 वर्षांमध्ये एकदाच आगाऊ वेतनवाढ मंजूर करण्यात येईल. तसेच पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्याला देखील विविध अटी व शर्तीच्या अधीन राहून आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची तरतूद दिनांक 4/12/1979 व दिनांक 24/9/1980 शासन निर्णय अन्वये करण्यात आली आहे. शिवाय शासन सेवेत असताना उत्कृष्ट कामाबद्दल निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला देखील अटीच्या अधीनस्थ आगाऊ वेतनवाढी मंजुरी करण्यात येईल. याबाबतच्या सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 24/12/2006 रोजीचा सविस्तर शासन निर्णय क्रमांक संकेतांक क्रमांक आहे 2008/0109/15/47/6001. डाउनलोड करण्यासाठी आपण एक लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्या लिंकवरून तो शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता व पाहू शकता. इथं आपण थोडक्यात दाखवत आहोत. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.